ये प्राचीन काळातील कथा आहे। एक छोटंसं राज्य होतं, त्या राज्याचे गुप्तहेर शेजारच्या इतर राज्यात जाऊन तिथली बातमी आपल्या राजापर्यंत आणून पोहोचवत असत। एक दिवस मध्यरात्री एक गुप्तहेर धापा टाकत राजवाड्यामध्ये आला आणि त्यानं राजाच्या सुरक्षारक्षकांना सांगितलं की महाराज साहेबांना ताबडतोब उठवा, अतिशय महत्त्वाची माहिती सांगायची। त्यानंतर त्या राजाला झोपेतून उठवण्यात आलं। त्या गुप्तहेरानं राजाला सांगितलं, शेजारच्या भल्या मोठ्या राज्याची आपल्या राज्यावर हल्ला करण्याची योजना आहे। महाराज साहेब, ही खात्रीशीर बातमी आहे की पुढील 3 दिवसात शेजारील राज्य त्यांच्या प्रचंड मोठ्या सैन्यासह आपल्यावरती हल्ला करणार आहेत। तसंच त्यांचं सैन्य आपल्यापेक्षा संख्येनं 4 पट मोठं आहे, त्यांचा सामना करणं फार कठीण आहे। हे ऐकून त्या राज्याचा राजा फार अस्वस्थ झाला, कारण त्या काळी युद्ध म्हणजे शत्रूला मरेपर्यंत मारायची पद्धत होती। राजानं दुसऱ्या दिवशी सकाळीच तातडीनं सभा बोलावली आणि या सभेत राजा म्हणाला, या परिस्थितीत आता आपण काय करावं हे ठरवण्यासाठी ही सभा बोलावली आहे। त्यांच्या सैन्याची संख्या बघता 3 दिवसांनी आपला मृत्यू निश्चित आहे, कोणाला काही सूचना असल्यास आपण सांगू शकता, आपण सर्वजण मिळून त्या सूचनेचा विचार करू। खूप जणांचे सल्ले ऐकल्यानंतर शेवटी राजाचा एक हुशार मंत्री उठला आणि म्हणाला की आता हे प्रकरण जीवावरती आलंय, त्यामुळे त्याचा एकमेव उपाय आहे तो असा, ती लोक आत्ता बेसावध असतील आणि ते पूर्ण तयारीनिशी 3 दिवसांनी आपल्या राज्यावरती हल्ला करतील, त्यामुळे आपण आजच पूर्ण शक्तीनिशी त्यांच्यावरती हल्ला करूया। राजा मंत्र्याला म्हणाला की आपलं सैन्य संख्येनं खूपच लहान आहे, आपण त्यांच्याशी स्पर्धा कशी काय करू शकतो। मंत्री म्हणाला की शेजारील राज्य अजूनही युद्धासाठी तयार नाहीये, त्यांना युद्धाच्या तयारीला अजून 3 दिवस लागतील, जर आपण अनपेक्षितपणे आत्ताच त्यांच्यावरती जर हल्ला केला तर ते याआधी कधीच कल्पना न केलेल्या आणि अचानकपणे झालेल्या हल्ल्यातून सावरू शकणार नाहीत आणि आपल्याला जिंकण्याची थोडी तरी संधी मिळेल, असे पण 3 दिवसांनी ते पूर्ण तयारीनिशी आपल्यावरती हल्ला करणारच आहेत आणि त्यावेळीही आपल्याकडे तेवढंच सैन्य असेल। राजाला मंत्र्याचा सल्ला आवडला आणि त्यानं ताबडतोब आपल्या सैन्याला सज्ज राहण्याचे आदेश दिले। सैन्याच्या लहान संख्येमुळे त्या राज्यातील नागरिकही सैन्यात भरती होऊन युद्धात उतरले। त्या शेजारच्या राज्यात जाण्यासाठी एक पूल ओलांडून पलीकडे जावं लागत होतं। तिन्ही सांजेला राजासह सर्व सैन्यानं तो पूल ओलांडला आणि शेजारच्या राज्याच्या हद्दीत प्रवेश केला। राजाने मागे वळून तो पूल जाळून टाकला आणि पूल जाळल्यानंतर राजा संपूर्ण सैन्याकडे पाहून म्हणाला की आता आपल्याला लढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, परतीचे दोर मी कापून टाकलेत, आता आपण मागे जाऊ शकत नाही, या युद्धात आपण एकतर लढू किंवा मरू। सैन्य संपूर्ण जोर लावून पूर्ण शक्तीनिशी लढलं आणि जीवाच्या आकांतानं त्यांनी त्या राज्याच्या भल्या मोठ्या फौजेचा धुव्वा उडवला आणि त्यांना पराभूत करून त्या रणांगणावर स्वतःचा विजयाचा झेंडा उभारला आणि इतिहासामध्ये अजून एक शौर्याची कथा लिहिली गेली। मित्रहो, काय शिकायला मिळतं या गोष्टीतून? की जेव्हा तुमच्याकडे फक्त आणि फक्त एकच योजना असते, बाकीच्या योजनांचे परतीचे दोर तुम्ही कधीच कापून टाकलेले असतात, तेव्हा तुमच्याकडे ही एकच गोष्ट करण्यापासून कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही, तेव्हाच तुमच्यामध्ये असलेली आंतरिक क्षमता बाहेर येते आणि यशाला गवस निघालते। जेव्हा कोणी तुमचं पाण्यामध्ये तोंड दाबतं ना, तेव्हा जीव वाचवण्यासाठी तुम्ही जीवाच्या आकांतानं प्रयत्न करता, पण हाच प्रयत्न जेव्हा तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पर्याय समोर उभे असतात तेव्हा करत नाही। जर तुम्हाला एखाद्या गोष्टीत यश मिळवायचं असेल, खरंच तुमच्यातलं पूर्ण पोटेन्शियल बाहेर काढायचं असेल,
तर इतर पर्यायांचे परतीचे दोर कापून टाका आणि एकाच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करा. पूर्ण शक्तीनिशी साम दाम दंड भेद हे सर्व वापरून जिद्दीनं ती गोष्ट मिळवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करा आणि बघा की स्वतःच्या मनगटातल्या ताकदीवर तुम्ही यशाला कशी गवसणी घालता ते. धन्यवाद मित्र. हो, मला आशा आहे की या कथेतून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल. अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी शहाणपणाच्या गोष्टी या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. परतीचे दोर कापून टाकण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशा व्यक्तींना ज्यांना तुम्ही प्रेरित करू इच्छिता त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. धन्यवाद.